हॅलो, नमस्कार आणि सगळ्यांचं खूप खूप स्वागत आपल्या ब्लॉगमध्ये, ज्याचं नाव आहे प्रतिभाज वुमेन लाईफस्टाईल. आणि आमच्या होममध्ये आज आहे मासळीचा दिवस, जे टोटली नॉनव्हेजचाच दिवस आहे. का हे तुम्हाला पुढे कळेलच. सध्या तरी आम्ही आलोय मासळी बाजारात आणि इथे मॉल टाईप असं बाजार आहे. तुम्हाला मागे पण मी दाखवला होता, स्वतःच्या हाताने टोपली घ्यायची आणि आपल्याला जे मासे हवेत ते वेगवेगळ्या टोपल्यामध्ये घ्यायचे, आणि या स्टीलच्या असतात ऑब्विसली, आणि त्या घेऊन आपण काउंटरला जायचं आणि काउंटरला तो बिल करून आपल्याला त्याचे पैसे सांगतो. मग आपल्याला कटिंग करून हवं असेल तर त्याचे 20 रुपीज एक्स्ट्रा घेऊन हे कटिंग करून देतात. जर तुम्हाला कटिंग येत असतील तर तेवढे तुमचे वाचतात आणि तुम्ही घरी येऊन ते करू शकतात. एवढीच ह्याच्यात गॅरंटी आहे की मासळी सगळी फ्रेश असते, कुठेही तुम्हाला बघण्याची गरज नाही. तर अशा प्रकारे मासे घेऊन आम्ही घरी आलोय. खूप प्रकारचे मासे होते, तर आज अनेक अनेक दिवसांनी इसवण म्हणजे सुरमई आणलेली आहे आणि ही आम्ही कट करून आणली आहे, कारण खूप मोठी असते सुरमई ही कट. तर तुम्ही सुरमई घेताना दोन प्रकार असतात ह्याच्यामध्ये, अख्खी सुरमई आणि कट सुरमई. जर तुमच्याकडे बाहेरचं कोणी खायला येणार असतील तर कट सुरमईचाच पर्याय निवडा, कारण मोठ्या आणि छान पीसेस याचे निघतात. पण जर तुम्ही घरगुती वापरासाठी किंवा घरच्यांसाठीच जर वापरत असाल, आणत असाल, तर अख्खी सुरमई एक अर्धा किलोची वगैरे मिळते, ती आणली तरी चालते. म्हणजे डोकं आणि शेपटीची आमटी करता येते आणि मधले भाग तुम्हाला तळायला मिळतात, मात्र ते इतक्या मोठ्या साईजचे नसतात. आता ही सुरमई साधारण 1-3 ते 4 किलोची होती, मग तेवढी काय आपल्याला लागत नाही. मग आपण त्याचा मधला पोटाचा भाग कापून एक थोडे जेवढे पीसेस आहेत तेवढे आणतो. आणि ही आता अर्धा किलो मी घेऊन आली आहे, नाही जास्तच असेल, अर्धा किलोपेक्षा, साधारण अर्धा किलोपेक्षा थोडी जास्त होती. तर आता ती 2 ताटामध्ये मी धुवून घेतली आहे. सुरमई धुताना खूप सावकाश धुवायची, नाही आता त्याचे तुकडे पडू शकतात. खूप अशी सॉफ्ट असते ताजी सुरमई. आणि कुठलाही प्रकारचा मासा तुम्ही नवीन विकत घेत असाल नव्यानेच, तर त्याला वास येत नाही. माशांचा जो टिपिकल वास असतो तो खूपच कमी प्रमाणात ताज्या माशांना असतो, त्यावरनं ओळखायचं. आता इथे मी धुवून घेतलेत दोन्ही ताटं आणि त्याच्यात मीठ, हळद, लिंबू असं लावून घेणार आहे. आणि ह्याच्यामधले काही पीसेस मी काढून घेतलेत, 1-4 पीसेस तरी, कारण मी माणसं बघून त्याप्रमाणे बघितलं तर हे जास्त होतील असं वाटतं की अरे एकच तुकडी, पण सुरमईची एक तुकडी पण हेवी होते, त्याच्यामुळे मी 4 तुकडे ठेवून दिले होते की नंतरच्या वेळेस आपल्याला मिळतील. आणि हा इतका तामझाम कशासाठी, तर आमच्याकडे आज येणार आहेत आमच्याच म्हणजे पाहुणे म्हणा किंवा घरचीच लोक म्हणा, ह्यांच्या म्हणजे माझ्या सासरकडची सगळी मंडळी, ह्यांच्या घरची सगळी मंडळी येणार आहेत आणि सगळे आम्ही एकत्र जमलो की साधारण 1-15 जण होतो. आणि विशेष म्हणजे मी सगळ्यांसाठी घरी स्वयंपाक करते, कुठल्याही प्रकारचा बाहेर ना स्वयंपाक किंवा पार्सल मी आणायला प्रेफर करत नाही. एकतर कधीतरी आम्ही एकत्र सगळे जमतो, मग हे मला आधी माहिती असेल तर त्या आधी मी थोडस प्रिपरेशन, मग वाटण करणं किंवा लसूण सोलून ठेवणं ही कामं करून ठेवत असते. ह्याचा जे काही आपण मसाला लावतो माशांना तो, तर हे सगळं आदल्या दिवशी जे काही कोरडं आहे साठवणुकीसारखी आहे ते मी करून ठेवते. पण बाहेरनं मी कधीच जेवण ऑर्डर करत नाही, मग हॉटेलला गेलेलं परवडतं ना त्यापेक्षा, घरी पसारा करण्यापेक्षा. मला हे पटत नाही, मला बऱ्यापैकी स्वयंपाक येतो तर आणि घरातल्या सगळ्यांना माझ्या हातचा स्वयंपाक आवडतो, आवर्जून सगळेजण म्हणजे सांगतात मला हे हवंय किंवा ते हवंय असं, म्हणून मला आवडतं लोकांना खाऊ घालायला, घरच्या लोकांना तर त्याहून जास्त. आणि कधीतरीच आम्ही एकत्र येतो असे सगळेजण, मग मुलांनाही बरं वाटतं आपली आत्या आली किंवा आत्याची भावंड आहे ती सगळी येतात एकत्र. तर म्हणून मग इथे चिकन पण आणलंय, कारण एकच जण आहेत ते त्याच्यापैकी फिश खात नाहीत, त्यांच्यासाठी चिकन आणलाय आणि बाकी सगळ्यांसाठी फिश आहे. आणि गायच्यात गंमत म्हणजे एक जण वेज सुद्धा आहेत, तर अशा सगळ्यांच्या चवी लक्षात ठेवून थोडं 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 बऱ्यापैकी हे केलेलं आहे. आणि इथे मांदेली आणली थोडीशी, ती ऍक्च्युली विकत मिळालेली नाहीये, ती आम्हाला त्याने फ्री दिलेली आहे. की ह्याचा खरंच रस्सा छान होतो असं आम्ही तिथे दोघं म्हणजे आमचे हे आणि मी गप्पा मारत होतो की हे फिश चांगलं असतं आणि त्याचा रस्सा छान होतो. तर ते म्हणाले घेऊन जा, म्हणून त्याने असा बचका भरून पिशवीत टाकलं आणि आम्हाला देऊन टाकलं. तर नेहमीच फिशवाला येतो त्याच्यामुळे एवढे संबंध आहेत डायरेक्ट आपण, कारण मांजरांसाठी मी तिथनच फिश घेऊन येते. आणि मांदेली खरंच
मासा अगदी छोटा आहे, खाण्याला त्याला फारसा काही मास मिळत नाही, पण त्याची जी करी आहे ती खूप उत्कृष्ट लागते सगळ्या करीज मध्ये। मांदेलीची करी जे खाणारे आहेत त्यांना नक्की माहिती असेल, प्रत्येक माशाची आमटी ही वेगवेगळ्या चवीची लागते, सेम लागत नाही जरी फिश करी म्हटली तरी सुद्धा। आणि त्यातल्या त्यात मांदेलीची आमटी ही पौष्टिक असते, ज्यांना ज्या बाळंतीण बायका आहेत ज्यांना नुकतंच बाळा झालंय त्यांच्यासाठी ह्याची जर करी प्यायला दिली सूप सारखी अशी ओल्या खोबऱ्यामध्ये केलेली आहे टिपिकल आणि कोकणी पद्धतीची ज्याच्यात आमसुल्लाचा वापर केलेला आहे, अशी करी जर प्यायला दिली तर त्यांना दुधासाठी चांगला ह्याचा वापर होतो आणि ज्या जुन्या जखमा आहेत त्या भरून निघतात। तर अशी मांदेली केसांसाठी सुद्धा चांगली आहे ही खूप, तर वरच्यावर आणून खात जा। आणि सुरमई मात्र खाताना खूप विचारपूर्वक खा, जरी ती छान लागते सरसकट सध्या सगळीकडे मिळते तरी प्रकृतीला उष्ण असते ही। हिवाळ्यात तुम्ही बऱ्यापैकी खाऊ शकता, उन्हाळ्यात बांगडा आणि सुरमई किंवा हलवा हे प्रकार प्रमाणात खायचे, कारण ते उष्ण पडतात शरीराला आणि एखाद दुसरी तुकडी त्याच्यापेक्षा जास्त नाही। तर ह्याला इथे छान पैकी मिरची आलं लसूण कोथिंबीर यांचं एक वाटण करून घेतलं होतं, तर ते हाताने घेऊन व्यवस्थित हातावर घेऊन छान लावतीये म्हणजे सगळीकडे सारखं लागतं। आणि वरून आपण आमसूल भिजत घातले होते त्याचा कोळ घालणार आहोत, म्हणजे त्याचा जो एक हिवस वास असतो तो निघून जातो। आणि ह्याच्या पुढच्या रेसिपीज तर तुम्हाला ह्याच्या बघायच्या असतील तर माझं प्रतिभाच होमली रेसिपी म्हणून चॅनल आहे जे मी हल्लीच चालू केलंय, तर तिथे तुम्ही अजून डीपली या रेसिपीज बघू शकता, ज्या स्पेशली कोकणी आणि महाराष्ट्रीयन रेसिपीज साठी हे चॅनल आहे, तर तिथे तुम्ही बघू शकता, मी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देईन। कारण इथे जर मी ही रेसिपी टोटली सांगायला गेले सगळ्याच्यात तर व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल आणि मग तेवढा व्हिडिओ बघायला आपल्यालाही पेशन्स राहत नाही, तर मी ते थोडक्यात दाखवतेय मॅरिनेशन मी कसं केलंय। आणि त्याच्यानंतर ह्याला काय आपण फिश फ्राय करणार आहोत हे सुरमईचे, त्याच्यानंतर चिकनची करी आणि चिकन सुक्क, मांदेलीची करी म्हणजेच ती फिश करी। आणि व्हेज मध्ये माझ्याकडे दोन ऑप्शन आहेत, एक वाटाणा बटाट्याची भाजी आहे आणि चण्याची, तर बघू त्याच्यापैकी कुठली होती ती। तर डायरेक्टली आपण आलोय संध्याकाळी जेव्हा सगळे लोक जमलेत आणि आमच्या छोटसच घर आहे, पण छोट्या घरात सगळ्यांना अंगण मिळतं मागे बसायला, त्यांना सगळ्यांना हे छोटसं घर आवडतं। इथे सगळी नंदेची मुलं आली आहेत आणि आमची मुलं आहेत दोघंही, तर ती खेळतायत बाहेर सगळे हॉलमध्ये, ज्येष्ठ मंडळी आहेत त्यांच्या वेगळ्या गप्पा चालू आहेत, यांच्या वेगळ्या गप्पा चालू आहेत, मी मधल्या मध्ये सगळं प्रिपरेशन हे करून ठेवलं होतं। तर इतक्या जणांसाठी ताटं, त्याच्यानंतर पेले, हे सगळं सलाड कटिंग यासाठी मला मिस्टरांनी खूप मदत केली आहे, हे माझ्या एकटीचं काम नाही, अर्थातच कोणाला एकट्याला हे शक्य नाही, सगळ्यांनी मिळून हे सगळं केलेलं आहे। आणि हा आजचा मेन्यू आहे, तळलेल्या सुरमई, त्याच्यानंतर सोलकढी ही पण मी घरी बनवली आहे आपला आमसूल भिजवून आणि नारळ खाऊन, त्याच्यानंतर चण्या मसाल्याची भाजी वेज जे आहेत त्यांच्यासाठी। आणि ह्याच्यात म्हणजे वाटण होतं माझ्याकडे त्याच्यामुळे हे सोपं गेलं। हा चिकन सुक्का आहे आणि इथे चिकनची करी आहे, त्याला इतका सुंदर तवंग आलाय, थोडंसं दही घातलं होतं आपण मॅरिनेशन मधून तर त्यामुळे हा सुंदर तवंग आलेला आहे ह्याच्यामध्ये। आणि त्याच्यानंतर माझ्याकडे इथे ही आहे मांदेलीची करी, ही सगळ्यांना खूप आवडली। हा व्हॉइस ओव्हर करते मी कारण त्या इतका गोंगाट होता शक्यच नव्हतं मला असं करणं हे। आणि तर सुरमई फ्राय होती हळूहळू करते म्हणजे गरम गरम सगळ्यांना मिळेल, आणि सगळ्यांना जेवण खूप आवडलं, पोटभर जेवून कौतुक करून सगळेजण गेले। इथे भात चपात्या केलेल्या आहेत, या चपात्या सुद्धा घरीच केल्यात मी, बाहेरच्या चपात्या मला फारशा आवडत नाहीत। तर अशा प्रकारे हा आमचा छोटासा गेट टुगेदर होता, सगळ्याचाच फोटो किंवा ताटाचे फोटो काढणं शक्य नाही, थोडक्यात जे काही जमलं तर केलं पण सगळ्यांना खूप आवडलं। आणि अशा प्रकारे आमचा हातचा गेट टुगेदरचा छोटासा व्हिडिओ मी शेअर केलाय, जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। थँक्स फॉर वॉचिंग।